नमस्कार, मी तन्मय केतकर। क कायद्याचा या चॅनलवरील नवीन व्हिडिओ आपले स्वागत आहे। आज आपण मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्ग आणि त्या अंतर्गत येणाऱ्या आदिवासी जमिनी यांविषयी शासनाने निर्गमित केलेल्या नवीन अधिसूचनेची थोडक्यात माहिती घेऊया। आपल्याला कल्पना आहे की शासनाने मुंबई ते अहमदाबाद जलद रेल्वे मार्ग अर्थात बुलेट ट्रेन प्रकल्प हाती घेतलेला आहे। त्याकरता नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन या नावाची एक स्वतंत्र संस्थासुद्धा स्थापन केलेली आहे। आता होत आहे काय की मुंबई ते अहमदाबाद ही जी बुलेट ट्रेन बनवायची आहे त्या बुलेट ट्रेन प्रकल्पाकरता बऱ्याचशा जमिनींचं संपादन करणं आवश्यक आहे। त्यापैकी काही जमिनी खाजगी आहेत तर काही सरकारी आहेत। त्यातसुद्धा खाजगी जमिनींपैकी काही जमिनी या आदिवासी जमिनी आहेत। आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रात महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 36 अ यानुसार आदिवासी जमिनींच्या हस्तांतरणांवर निर्बंध आहेत। अशा आदिवासी जमिनीचं जर हस्तांतरण करायचं असेल तर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 36 अ नुसार त्याला शासनाची पूर्व परवानगी घेणे आवश्यक असते। साहजिकच या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन करता जर आदिवासी जमिनी संपादित करायची वेळ आली तर त्याकरता राज्य शासनाची पूर्व परवानगी लागेल। मात्र याच महाराष्ट्र जमीन महसूल संहितामध्ये कलम 330 अ अशी देखील एक तरतूद करण्यात आलेली आहे। त्या तरतुदीनुसार राज्य शासनाला आपल्याला असलेले अधिकार इतर अधिकाऱ्यांना प्रदान करण्याचे देखील अधिकार देण्यात आलेले आहेत। आता या 330 अ ह्या तरतुदीनुसार मिळालेल्या अधिकाराचा वापर करून शासनाने दिनांक 6 जुलै 2019 रोजी एक अधिसूचना निर्गमित केलेली आहे आणि त्या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 36 अ यानुसार राज्य शासनाला जे अधिकार आहेत ते अधिकार त्या विभागीय आयुक्तांना प्रदान करण्यात आलेले आहेत। त्यामुळे आता होणारे काय तर महाराष्ट्रात मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन करता जर आदिवासी जमीन संपादित करायची वेळ आली किंवा हस्तांतरित करायची वेळ आली तर त्याकरता होणारे सगळे निर्णय आणि कारवाई ही विभागीय आयुक्त स्तरावरच होईल। त्याकरता राज्य शासनाला मध्ये पडायची किंवा राज्य शासन पातळीपर्यंत जायची आवश्यकता उरणार नाही। यामुळे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन करता भूमी संपादन तुलनेने अधिक गतिमान होईल। आपल्यापैकी ज्या व्यक्तींची जमीन विशेषतः आदिवासी जमीन मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात बाधित होत असेल किंवा बाधित होण्याची संभावना असेल तर आपल्याला ही अधिसूचना अधिक महत्त्वाची आहे। कारण या अधिसूचनेनुसार आता आपल्या जमिनीच्या संपादन किंवा हस्तांतरणाविषयी सगळी कारवाई आणि निर्णय हे विभागीय आयुक्त स्तरावरच होणार आहेत। त्यामुळे त्यासंबंधी जर आपल्याला काही काम असेल तर आपण विभागीय आयुक्त कार्यालयात जाणं जास्त योग्य ठरेल। आज आपण मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन आणि आदिवासी जमिनींचं हस्तांतरणाविषयी शासनाने काढलेल्या नवीन अधिसूचनेची थोडक्यात माहिती घेतली। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य कळवा आणि नवीन नवीन माहिती मिळण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।